नमस्कार, हजर आहोत आज दिवसभराच्या ताज्या घडामोडीसह। आपण पाहतात साई केबल टीव्ही नेटवर्क प्रस्तुत S7 न्यूजचं खास बातमीपत्र। आज शुक्रवार, पुन्हा एक नवा दिवस घेऊन आलोत आपल्यासाठी आजच्या दिवसभराच्या ताज्या घडामोडी। प्रथम टाकूयात एक नजर आजच्या मुख्य हेडलाईन्सवर। किल्लेधारूर इथं प्रेमी युगुलाची आत्महत्या, किल्ल्याजवळील जलसाठ्यात उडी मारून केली आत्महत्या। किल्लेधारूर वकील संघाची निवडणूक बिनविरोध, अध्यक्षपदी ज्येष्ठ विधिज्ञ ॲडव्होकेट PP सिनगारे पाटील तर सचिवपदी ॲडव्होकेट RP गोरे। आणि 10वीच्या निकालानंतर केज व धारूर तालुक्यातील पालकांची लातूरकडे ओढ। आणि आता घेऊयात आजच्या या बातम्यांचा सविस्तर आढावा। सात जियेंगे सात मरेंगे या चित्रपटातील डायलॉग प्रमाणे किल्लेधारूर येथील प्रेमी युगुलानं येथील ऐतिहासिक किल्ल्यातील पाण्याच्या दिंडीत अर्थात जलसाठ्यात उडी मारून आत्महत्या केल्याचा प्रकार गुरुवारी उघडकीस आलाय। पोलिसांना तब्बल 5 तासाच्या शोधानंतर त्यांचे मृतदेह सापडले। आत्महत्येपूर्वी या युगुलानं आपण ही आत्महत्या स्वेच्छेने करत असल्याचं एका चिठ्ठीत लिहून ठेवलंय। हे दोघेही धारूर शहरातील रहिवासी असून बुधवारी ते बेपत्ता झाल्यानंतर त्यांच्या दोघांच्याही नातेवाईकांनी शोध घ्यायचा प्रयत्न केला। त्यानंतर पोलिसांनीही मोबाईलच्या रिंगचा आधार घेत शोध घेण्याचा प्रयत्न केला असता शेवटी आत्महत्या केलेल्या युवकाची मोटरसायकल ही किल्ल्याच्या परिसरात असल्याचं कळल्यानंतर पोलिसांनी त्या परिसराचा शोध घेतला असता तेथील जलसाठ्यात दोघांचेही मृतदेह आढळून आले। आत्महत्येपूर्वी दोघांनी एकमेकांना ओढणीनं घट्ट बांधून पाण्यात उडी मारली। या घटनेबद्दल धारूर शहरात हळहळ व्यक्त होते आहे। पाहूयात पुढील बातमी किल्लेधारूरचीच। किल्लेधारूर येथील वकील संघाची 15 जून रोजी ॲडव्होकेट PD मिश्रा यांच्या अध्यक्षतेखाली बैठक होऊन यामध्ये ज्येष्ठ विधिज्ञ ॲडव्होकेट PP सिनगारे पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे। तर उपाध्यक्षपदी ॲडव्होकेट KG शुक्ला यांची तर सचिवपदी ॲडव्होकेट RP गोरे यांची निवड करण्यात आली आहे। कोषाध्यक्षपदी ॲडव्होकेट SJ गडदे यांची निवड करण्यात आली आहे। या बैठकीत ॲडव्होकेट AK निनगुळे यांनी मार्गदर्शन केलं। त्यानंतर नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा सत्कारही करण्यात आला। ही बैठक यशस्वी करण्यासाठी ॲडव्होकेट SAS साखरे, ॲडव्होकेट RV अवस्थी, ॲडव्होकेट VG तोष्णीवाल, ॲडव्होकेट VM सिनगारे, ॲडव्होकेट AK देशमुख यांनी विशेष परिश्रम घेतले। या नवीन संघात महिला प्रतिनिधी म्हणून ॲडव्होकेट MB शिंदे आणि ॲडव्होकेट SS पटवारी यांची निवड करण्यात आली आहे। यावेळी वकील सदस्य मोठ्या संख्येनं उपस्थित होते। आणि आता पाहूयात बातमी शिक्षण क्षेत्रातली। इयत्ता 10वीचा निकाल लागल्यानंतर आता केज व धारूर तालुक्यातील विद्यार्थी व पालक यांनी लातूर सारख्या शहराकडे पुढील शिक्षणासाठी धाव घेतली आहे। इयत्ता 11वीसाठी नामांकित महाविद्यालयात प्रवेश मिळावा यासाठी विद्यार्थी व पालक आटोकाट प्रयत्न करत आहेत। यामध्ये आता ग्रामीण भागातील पालकही मोठ्या प्रमाणात सहभागी होत असल्याचं दिसून येत आहे। क्षमतेबाहेरचे प्रयत्न करून हे पालक या आपल्या पाल्यांना इथं प्रवेश देण्याचा प्रयत्न करत आहेत, मात्र इतकं करूनही पाल्याच्या उज्ज्वल भविष्याची हमी मात्र त्यांना मिळत नाही। यावर आता शिक्षण क्षेत्रात मोठा विचार होण्याची गरज आहे। आणि या बातमीबरोबरच आमचं आजचं हे बातमीपत्र संपलं। पुन्हा भेटूयात उद्या आपल्या याच चॅनलवर याच वेळी आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी घेऊन। आपण पाहत राहा S7 न्यूज, आपल्या घरचं एक हक्काचं परिपूर्ण TV चॅनल। पाहत राहा S7 न्यूज। तोपर्यंत नमस्कार।